नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील घटक पक्ष असणारे काँग्रेस आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे. तर मित्रांनो, उडेश्वरपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. राज्यामध्ये तब्बल 8 महिन्यांनी मंदिरासह सर्व धार्मिक स्थळे उघडणार आहेत. पाडव्याला अर्थात सोमवारपासून 16 नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा सर्वत्र स्वागत केलं जात असलं तरी देखील आता ठाकरे सरकारमधील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसने ठाकरे सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करत मुख्यमंत्री कालपर्यंत दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं सांगत होते. मात्र त्यांनी आज अचानक मंदिरे उघडण्याचा निर्णय जाहीर केला. हे कोणत्या प्रकारचं राजकारण आहे, हे कोणत्या प्रकारचा समज आहे, असं देखील त्यांनी विचारत ठाकरे सरकारवरती हल्लाबोल केला आहे. याचं आश्चर्य वाटतं असं देखील निरुपम यांनी म्हटलं आहे. काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय हेडलाईन घेण्यासाठी आहे की काय, की यामागे प्रशासकीय धोरण आहे, असा टोला देखील संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून शिवसेना आणि काँग्रेस आमनेसामने आले असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत राणे आमदार नितेश राणे यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे. भाजपने सरकारचे डोळे उघडले म्हणूनच मंदिराचे दार उघडले, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मंदिर उघडण्याच्या निर्णयानंतर आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. परंतु आता काँग्रेसचे नेते राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोध करत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून काँग्रेस आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने आले असल्याचं बोललं जात आहे. तर मित्रांनो, काँग्रेस आणि शिवसेनेच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करणं मात्र अजिबात विसरू नका.